आयुष्याचा रंग पटावर हो तो हिंदोळ्या सारखा माझा मी पणाचा धुक्यात हरवल्या भूमिका 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 चाया खेळा मधला मी असे पोरका अनंतरंगी करीत होतो तरीही मी भूमिका 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 आज योगा योगाने आपली भेट झाली. तू चल घरी. नाही, मी घरी नाही येणार. हवं तर मी तुला प्रॉमिस देते की मी मधुराचं घर सोडून कुठेच जाणार नाही. पप्पा माझ्याशी प्रेमानं वागत नसले, सो व्हॉट. मला जवळ करत नसले, सो व्हॉट. ऑफिसच्या जबाबदाऱ्या, तिथले अधिकार माझ्यावर सोपवत नसले, सो व्हॉट. पण तरी याचा अर्थ असा होत नाही ना की मी श्रीकांतच्या वाईटावर उठलोय म्हणून. हा, असं अजिबात होत नाही. अगं, दुसऱ्या कुठल्याही माणसासारखं माझ्याही मनात त्याच्याबद्दल असा एक छोटासा का होईना, पण हळवा कोपरा आहेच ना. अगं, काही झालं तरी भाऊ आहे माझा तो. बिचारा, वाईट वाटतं ग, खूप वाईट वाटतं श्रीकांत बद्दल. तुला सांगतो, अक्षरशः रस्त्यावरच्या कुत्र्यासारखं नशीब घेऊन जन्माला आलाय ग. बघ ना वैशाली, म्हणायला गेलं याच्याकडे सगळं आहे, सगळं आहे, पण तसं म्हणायला गेलं तर काहीच नाही. कोणी सख्खा माणूस नाही, कोणी रक्ताचा माणूस नाही. लग्न केलं, बायको पळून गेली. आता ती स्वतः पळून गेली की याने तिला संपवलं. नाही, भाऊजींसारखा माणूस असं कधीच करणार नाही. नाही करणार, नाही करणार. मग आपल्या घरात विनीताचं भूत दिसतं ते काय, ते काय? पण तुमचा तर भूताखेतांवर विश्वास नाही आहे ना. पण त्या दिवशी तूच नाही का मला म्हणालीस की तुला ते भूत दिसलं होतं. शेवटी माझंही मनच आहे ना ग, आणि शेवटी तुला माहिती आहे माणसाचं मन कसं असतं, शंका घेणारच ना. हा, असं कसं बोलतेस तू? अहो, असं काही बोलू नका हो, आता मला खूप भीती वाटते. अगं, तू का भीती वाटून घेतेस? हा, आपण कोणाचं काय वाईट केलंय का? नाही की नाही. मग त्या विनीताचं भूत आपलं कशाला वाईट करेल? हा, ते तर त्या श्रीकांतचा वाईट करेल. असं नका बोलू तुम्ही. तू 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 घाबरू नकोस, घाबरू नकोस तू. मी आहे ना, हा, मी आहे ना. तुम्हा बायकांचा ना हाच प्रॉब्लेम आहे. एकतर बघावं तेव्हा तक्रार करत असतेस की तुम्ही तुमचं मन मोकळं करत नाही, मोकळं करत नाही. आणि आता मोकळं केलं तर तू ऐकून घ्यायला तयार नाहीस. असो, नॉट बॅड. तू एक काम कर, तू झोप, मी आहे, मी आहे, घाबरू नकोस. तू झोप, तू झोप, मी जरा फ्रेश होणार. झोप तू, झोप. अगं, झोप द. आएगा, 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 आने वाला.
कॉफी. इकडे बघ. तुझे डोळे असे काय आहेत? काल रात्रभर झोप नाही लागली. का? काल तुम्ही विनीताच्या भूताचा विषय काढलात, मला भीती वाटली. रिअली व्हेरी व्हेरी सॉरी. पुन्हा तिचा विषय नाही काढणार. कॉफी घ्या. गार एक मिनिट. काय चाललंय घरात? तुम्हाला नाही माहित? नाही म्हणजे मला श्रीकांत न मुग्धाची जबाबदारी घेतली आहे म्हणजे तो नेमकं काय करणार आहे ह्या विषयी जाणून घ्यायचंय. तुला काय माहिती आहे? नाही, मला काही माहित नाहीये. तुला खरंच काय माहिती नाहीये वैशाली? की तुला मला सांगायचं नाहीये? अहो, मला खरंच काही माहित नाहीये. कोट तुम्हीच बोला भाऊजींशी, त्यांना जरा बरं वाटेल. मुग्धाविषयी तुम्हाला काळजी वाटते हे पाहून. काही एक गरज नाहीये. तिच्याविषयी मला काळजी वाटतंय म्हणून तो काय करणार आहे हे नाही विचारलंय मी. मग श्रीकांतनं मुग्धाची जबाबदारी घेतलीये म्हणजे तो नेमकं काय करणार आहे याचा अंदाज घ्यायचा आता मला. अंदाज? हो, मी बांधलेला अंदाज कितपत योग्य आहे ते चेक करत होतो मी. तुम्हाला काय वाटतंय हे प्रकरण मिटवण्यासाठी भाऊजी काय करतील? दुसरं काय करणार आहे? कोण तो मच्छिंद्र विस्पुते? काही झालं तरी त्या मुग्धाला त्या मच्छिंद्र विस्पुतेला कबूल केल्याप्रमाणे 25 लाख रुपये द्यावेच लागणार आहेत. पप्पा फॉरेनहून परत येईपर्यंत पॉवर ऑफ अटर्नी श्रीकांतकडे असणार आहे. तो नालायक माणूस याच पॉवर ऑफ अटर्नीचा वापर करून बँकेतून 25 लाख रुपये काढणार आणि ते 25 लाख रुपये तो त्या मच्छिंद्र विस्पुतीला देणार. दुसरं काय करणार आहे? आईजीच्या जीवावर बायजी उदार, दुसरं काय? काय हरकत आहे भाऊजींनी जर असं केलं तर? निदान ह्या प्रकरणातून होणारी बदनामी तरी टळेल ना? असं तुला वाटतंय वैशाली, असं तुला वाटतंय. पण हा मच्छिंद्र विस्पुते त्याचे पैसे घेऊन गप्प नाही बसणार. तो ही गोष्ट पुढे 100 जणांना जाऊन सांगणार. मग काय करायचं? हा, ती सगळी माणसं ज्यांनी आपले पैसे मुग्धाकडे दुप्पट होण्यासाठी म्हणून दिलेत ना, त्या सगळ्या माणसांची आपल्या घराबाहेर रांग लागणार. मग काय करायचं? हा, त्या सगळ्या माणसांना पैसे परत द्यायचे. मग आता मार्ग कसा निघेल यातून? ते श्रीकांत जाणो. त्याने मुग्धाची जबाबदारी घेतली ना, आता त्यातून कसा मार्ग काढायचा हे त्यानं ठरवायचं. आम्ही कमावलेल्या पैशावर, आमच्या कष्टावर, आमच्या मेहनतीवर हा असं पाणी फिरतोय. काही झालं तरी मी ते होऊ देणार नाही, कदापि नाही. माझ्या मनात अजून एक शंका आली आहे.
कसली शंका? नाही, पण ती शंका मी तुझ्या समोर सांगणार नाही. तू कधी कोणासमोर काय बोलून जाशील काही गॅरंटी नाही, आणि मला कोणालाही सावध करायचं नाही. कुठे निघाला तुम्ही? नन ऑफ युअर बिझनेस. ओके, थांबा. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही वाटेल तसं वागाल आणि मी ते खपवून घेईन. हॅलो, वैशालीच आहेस ना तू? नाही, मला वाटलं ह्या घरात आता दोन भूत राहतात, एक विनीताचं आणि एक आता तुझं. तुम्ही वाटेल ते म्हणा मला, पण तुम्ही इथून कुठेही जाणार नाही आहात. का? तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही घराबाहेर गेला तर तुमच्या जीवाला धोका आहे. धोका कोणापासून? त्या त्या विस्पुतेपासून. हॅलो, मी मधुकर करंदीकरांची मुलगी आहे. माझ्या अंगाला कुणीही हात लावू शकत नाही. तुला काय वाटलं का तो घरात येऊन भुंकून गेला म्हणून माझ्या अंगाला हात लावायची हिंमत करेल तो? मुग्धाताई, डोक्यात राग असलेला माणूस काहीही करू शकतो. तो समोर कोण आहे हे बघत नाही. प्लीज, मी हात जोडते, तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज. आता तू हे काळजीपोटी बोलतेस की नाटक करतेस हे मला माहित नाही. हा, पण तू जर काळजीपोटी बोलत असशील तर एक गोष्ट मात्र तुला सांगते मी. माझं कुणी कधीही वाईट करू शकणार नाही, कारण माझ्याकडे लायसन्स रिव्हॉल्वर आहे. मुग्धाबाई, मुग्धाबाई प्लीज थांबा. काय ग, कुठे गेली ही? रिव्हॉल्वर आहे त्यांच्याकडे. तिला मी प्रॉमिस केलंय की तिने घातलेल्या गोळ्यात मी तिला बाहेर काढेन, पण तिने प्रसाद बरोबर संसार करायला तयार आहे असं मान्य केले तरच. ती नाहीच ऍग्री झाली तर काय करू? तिला या प्रकरणातनं सोडवू नको. 25 लाखाचा प्रश्न आहे, अमाऊंट मोठी आहे. कंपनीच्या अकाउंटमधनं पैसे काढून द्यावे लागतील त्या विस्पुतेला. काका नाही आहे तिथे. मुग्धाने घातलेला गोळ कुठूनही त्यांच्या कानावर जाता कामा नये. मंदारला विश्वासात घ्यावं लागेल. त्याला नंतर कळलं तर मोठा इश्यू करेल तो. त्याला काय, भांडायला कारणच मिळेल. सदोटीत पखावं तेव्हा लॅपटॉप वर बसून काम करत होती. कधीही कुठलंही काम न करणारी मुलगी काय करते तेव्हा शंका आली होती मला. पण विचारायला गेलं ना की नेहमीचीच उलट उत्तर. तुला काय कळतंय मी काही करीन? मी एकदा विचारलं होतं त्यांना, मलाही अशीच उत्तरं दिली होती त्यांनी. या विस्पुतेसारख्या आणखी किती जणांनी मुग्धाकडे पैसे गुंतवले देव जाणे, आणि विचारलं तर काही धड उत्तरही देत नाही. मला असं वाटतं आपण बाबांना बोलूया.
त्या विस्पुताने धमकी दिली पोलिसांना बोलवण्याची. नाही नाही, श्रीकांत म्हणलाय मधुकरला काहीही सांगू नका. तरीही मला असं वाटतंय आपण बाबांना फोन करायला हवा. श्रीकांत भाऊजी एकटे या प्रकरणाकडे कसं लक्ष देतील, त्यांनाच किती टेन्शन आहे. ह्यांना मी म्हणाले तुम्ही जरा लक्ष द्या, तर सरळ हात वर करून मोकळे झाले. म्हणाले जिने गोळ घातलाय तीच निस्तरेल. मंदारने कधी कोणाची काळजी केली? अगं तू तर त्याची बायको, तुझी काळजी तो करत नाही, तो मुग्धाची काय करणार आहे. आता आपण काय करायचं आत्या? ते विस्पुते येऊन गेले, आणखी कोणी आपल्याकडे पैसे मागायला आलं तर बापाचं नाव धुळीला मिळवणार आहे. मुलगी अगं एवढा पैसा आहे आपल्याकडे, काय दुर्बुद्धी सुचली हिला. विनाशक आले विपरीत बुद्धी, अजून काय. खरंच आत्या आता झालं ते झालं, पण ह्या सगळ्या प्रकरणातून मुग्धताईना बाहेर तर काढायला हवंच ना. मला असं वाटतं आत्या श्रीकांत भाऊजी जरी नाही म्हणाले असले तरी आपण बाबांना फोन करूया, म्हणजे ते त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून हे प्रकरण चिकळण्याच्या आधीच मिटवतील. मधुकर काहीही करणार नाही. आत्या मधुकर माझा धाकटा भाऊ आहे, मी चांगलंच ओळखते त्याला. त्याला खोटेपणा अजिबात आवडत नाही. मुग्धाचं जे काही चाललंय ना ते त्याला बिलकुल आवडलेलं नाहीये, आणि हा प्रकार जर का त्याला कळला तर तो तिला पोलिसात दिल्याखेरीज राहणार नाही. त्या श्रीकांतचं मधुकरशी रक्ताचं नातं नसलं ना तरी तो त्याला चांगला ओळखू नये, आणि म्हणूनच त्याने सांगितलं असेल की मधुकरला यातलं काहीही कळवू नका. मी बघते काय करायचं ते. एका मागून एक चालूच आहे काहीतरी, कुणाचं काय तर कुणाचं काय. संकट चारही बाजूनी येत आहेत, पण या संकटातून मार्ग काय निघतोय तेच कळत नाही. तरी आपल्या महाराणींचा तोरा आहे तसाच आहे. आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलंय याचा अजिबात पश्चाताप नाही तिला. कठीण आहे. आज खरा तू करंदीकरांचा वारसदार शोधतोस खरंच. अरे नसलाच म्हणून काय झालं. व्हेरी गुड. म्हणजे जनरली बघ ना, तुला काही काम असलं तर तू माझ्या केबिनमध्ये येतोस, पण आज आज तुझ्या या केबिनमध्ये तू मला बोलवून घेतलंस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही अर्थात तू हे करू शकतोस म्हणा, पॉवर ऑफ अटर्नी आहे ना तुझ्याकडे. व्हेरी गुड. कधीही कोणालाही बोलवून घेऊ शकतोस, तालावर नाचवू शकतोस. तुझा काहीतरी गैरसमज होतोय मन. अरे मी खूप टेन्शनमध्ये होते म्हणून मी तुला केबिनमध्ये बोलवून घेतलं माझं. नाही तुझा इगो हट झाला असेल, आपण तुझ्या केबिनमध्ये जाऊ तिथे जाऊन. इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. मी आलोय, बोलतो. मुग्धाने काय घोळ घातला माहिती आहे तुला? त्यातनं तिला बाहेर काढायचं. तुला काही सुचतंय? मी तिच्याबद्दल विचारच करत नाही. एनिथिंग मोर? हे बघ, ती आपली बहीण आहे, तिला या प्रकरणातून आपण बाहेर काढलं पाहिजे. याचा विचार तू करायचा, मी नाही करणार. अँड बाय द वे, मुग्धाला या प्रकरणातून बाहेर काढण्याची जबाबदारी तू घेतलीस असं मी ऐकलंय. कितपत खरं आहे? नाही नाही, म्हणजे ह्या प्रकरणातून तू तिला बाहेर काढणार आहेस म्हणजे नेमकं काय करणार आहेस ते कळेल का मला? श्रीकांत, हे प्रकरण 25 लाखात संपणार नाहीये. आज तू एका मच्छिंद्र विस्पुतीला 25 लाख देशील, उद्या असे 100 मच्छिंद्र विस्पुते आपल्या ऑफिस बाहेर रांग करून उभे राहतील. मग काय करणार? त्या रांगेतल्या प्रत्येकाला 25-25 लाख रुपये देत फिरणार. बरोबर आहे, तू म्हणतोस तसा प्रॉब्लेम मोठा आहे, पण विस्पुतीला पैसे देऊन त्याला गप्प केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी असं ठरवलं की कंपनीच्या अकाउंट मधनं त्याला पैसे द्यायचे. वाटलंच मला,
वाटलंच तू असं करशील म्हणून. आपल्या कंपनीतले पैसे काढशील, त्या विस्पुतीला देशील आणि मुग्धाला या प्रकरणातून बाहेर काढल्याचं क्रेडिट घेशील. वाटलंच मला. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुला असं अजिबात करू देणार नाही. कंपनीच्या पैशाला मी तुला अजिबात हात लावू देणार नाही, कारण कंपनीच्या पैशावर जेवढा तुझा हक्क आहे तेवढाच माझा पण हक्क आहे. हॅलो मँडी, तू मला 50 लाख रुपये कधी देणार आहेस?